नमस्कार, मी गणेश राजदेव। माझं हक्काचं व्यासपीठ भाग 5। एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या उच्च पदावर असते त्यावेळेस त्या व्यक्तीला आपण आपलं आदर्शस्थान मानत असतो। इतक्या मोठ्या पदावर असणारी व्यक्ती देखील जेव्हा एखादं वाईट कृत्य करते ना, तेव्हा त्या व्यक्तीचं समर्थक असणारे लोक नाराज होतात। आणि आपल्या समाजाची अशी पद्धत आहे, एखादा उच्च पदावर असेल, नावाजलेला असेल, तर त्या व्यक्तीचा सर्वसामान्य लोक काय करतात, त्याच्या विचारांवर, त्याच्या पावलांवर चालण्याचा प्रयत्न करतात। थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर एखादा चित्रपट आला, त्याच्या चित्रपटातील जो कलाकार आहेत त्या अभिनेत्या किंवा अभिनेत्रीसारखी केशभूषा करणे, त्यांच्यासारखी वेशभूषा करणे हे आजकालच्या तरुणांचं काय झालेलं आहे, फॅड झालेलं आहे। पण या सगळ्या गोष्टी करताना आपण स्वतःचं व्यक्तिमहत्व कुठेतरी विसरत चाललो आहे। मी माझ्या या व्हिडिओतून तुम्हाला एवढंच सांगणार आहे, इतरांच्या विचाराने जगा, इतरांसारखं जगण्याचा प्रयत्न करा, परंतु इतरांच्या आदर्शाला धरून जगताना आपल्या स्वतःचं अस्तित्व मात्र या जगातून नाहीसं होणार नाही ना, याचा देखील विचार करा। चित्रपटातील नायक हा काल्पनिक पात्र साकारत असताना तो त्याची भूमिका पार पाडत असतो, त्या पद्धतीने केशभूषा वेशभूषा तो करत असतो, आणि 2 तासाच्या या चित्रपटाला बघितल्यानंतर आपण आपलं आयुष्य पूर्णतः त्याचप्रमाणे जगण्याचा विचार करत असतो। आणि तसं जगण्यासाठी आपण स्वतःतला स्वतःपणा, म्हणजेच माझ्यातला मीच आपण विसरून जातो, आणि दुसऱ्याच्या सवयीचे, दुसऱ्यांच्या कृत्याचे आपण गुलाम होऊन जातो। त्यामुळे विचार करा, आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, स्वतःचं व्यक्तिमहत्व फुलवायला शिका, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी स्वतःच्या तत्वाने जगा, इतर आदर्श व्यक्तींचा विचारसरणीचा आपल्या जीवनात अवलंब करा। मात्र एखाद्याच्या इतक्याही आहारी जाऊ नका की समाजात तुम्हाला त्याचा डुप्लिकेट किंवा त्याची झेरॉक्स कॉपी म्हणून ओळखलं जाईल। धन्यवाद।